गोव्यामध्ये भाजप माफिया आणि इतरांना घेऊन राजकारण करू पाहत आहे. गोव्याची जनता सर्व पाहतीय. गोव्यात भाजपला बहुमत मिळणार नाही अशी टीका शिवसेनेनं केली आहे. गोव्यामध्ये शिवसेना 12 ठिकाणी तर राष्ट्रवादी 7 ते 8 ठिकाणी निवडणूक लढवेल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आज उत्पल पर्रिकर ने पार्टी छोड़ दी है और लक्ष्मीकांत पासेकर जी ने भी पार्टी छोड़ दी है और माफिया लैंड माफिया हो, ड्रग्स माफिया हो, व्यभिचारी लोग हो, ये सभी लोगों को लेकर गोवा की भारतीय जनता पार्टी ने अपना एक नया चेहरा बना लिया है. लेकिन गोवा की जनता सब कुछ देख रही है. गोवा में बीजेपी को बहुमत नहीं मिलेगा. बहुमत तो पिछली बार भी नहीं बना था, फिर भी सरकार आज तोड़ फोड़ करेंगे, खरीद फरोश करेंगे, आले माओ गेले माओ को लेके आएंगे. गोव्यामध्ये फार चांगल्या रीतीनं तिथं शिवसेना निवडणुका लढवते आणि गोव्यामध्ये सध्या ज्या प्रकारचं सगळं गेल्या 5 वर्षामध्ये जे पाहिलं आहे, गोव्याची लोक गोव्याची जनता ही कंटाळलेली आहे. कारण जे भ्रष्टाचार म्हणा किंवा ज्या प्रकारचं एक संपूर्ण राजकीय ह्याच्यामध्ये ज्या अपेक्षा बीजेपीजवळून होत्या बीजेपी सरकारजवळून त्या सगळ्या फोल ठरलेल्या आहेत. लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे आणि मग या पक्षातनं त्या पक्षामध्ये इथून तिथे अशा उड्या मारणारे हा जो एक विचित्र असं हे पाहायला मिळतं. इथं लोकांना नेतृत्व हवं आहे.